मानवी वस्ती नागरीकरण एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात त्या आधारे नागरीकरणाची पातळी ठरवता येते. शेजारच्या आलेखावरून असे स्पष्ट होते की भारतातील नागरीकरणाचा वेग कमी आहे. 1961 साली 18%, 1971 मध्ये 18.2, 1981 मध्ये 23.3, 1991 मध्ये 25.7, 2001 मध्ये 27.8 व 2011 मध्ये 31.2 एवढी होती. 1961 ते 1971 या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती. 2001 ते 2011 या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते. रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरण सातत्याने वाढत आहे. भारतातील नागरीकरणाचा कल 2011 साली 31.2% होता. तो विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी होता. असे असले तरी देशातील नागरिक लोकसंख्येत वाढ होत आहे. शेतीतील प्रगती, उद्योगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे नवनवीन शहरे उदयास येत आहेत. शहरांमधील रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. या शहरांमध्ये भारताच्या विविध भागातून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक झाल्यामुळे नागरीकरण सातत्याने वाढत आहे. नागरीकरणासाठी 1 उदयास आलेली नवीन शहरे, 2 शहरांचा वाढता विस्तार, त्या शहरांबाबतचे नियोजन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. भारतातील नागरीकरणाची स्थिती पाहता उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेले आढळते. गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. 62% लोकसंख्या येथे शहरी भागात राहते. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात 80% नागरीकरण झालेले आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, केरळ या राज्यात नागरीकरण जास्त तर जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार, राजस्थान या राज्यात नागरीकरण कमी झालेले आढळते. भारतीय उपखंडाला खूप प्राचीन इतिहास आहे. या प्रदेशातील लोक अनेक पिढ्यांपासून नदी किनारी, पठारावर व डोंगरावर देखील नांदत आहेत. इंद्रप्रस्थ, मिथिला, वाराणसी, हडप्पा, मोहिंजोदडो, उज्जैन, प्रतिष्ठान या त्या काळातील नागरी वस्त्या होत्या. यावरून भारताला नागरीकरणाची मोठी परंपरा आहे हे समजते. ब्राझील मधील नागरीकरण खालील तक्त्यातील ब्राझील मधील लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. त्या आधारे रेषालेख तयार केला आहे. ब्राझील मध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या काळात नागरी लोकसंख्येत सातत्याने वाढ झाली आहे. 1960 ते 1970 या दशकात नागरी लोकसंख्या सर्वात जास्त गतीने म्हणजे 9.7% वाढली. 2000 ते 2010 या दशकात सर्वात कमी गतीने म्हणजे 3.1% वाढली. गेल्या 50 वर्षात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असली तरी प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येचा दर क्रमशः घटत जाणार आहे. येत्या काही दशकात ब्राझील मधील संपूर्ण लोकसंख्या ही नागरी असेल. विकसनशील देशापैकी ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला एक देश आहे. नागरीकरणाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुमारे 86% लोकसंख्या शहरात राहते. 1960 ते 2000 या 4 दशकात नागरीकरणाचा वेग जास्त, परंतु त्यानंतर नागरीकरणाचा वेग मंदावला. आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान, मध्यम पर्जन्याचे प्रमाण, सुपीक जमीन व नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता, औद्योगिक विकास इत्यादी अनुकूल घटकांमुळे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ब्राझील मधील प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागात साओ पावलो या महानगरात व औद्योगिक प्रदेशात नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे. देशातील काही भागातच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे काही भागातच होणारे नागरीकरण कमी होऊन विकेंद्रीकरणाला चालना मिळेल व लोकसंख्या वितरणातील असमतोल कमी होईल.